नमस्कार, मी साईप्रसाद महेंद्रकर, तरुण भारत न्यूजच्या सांगली जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया जिल्ह्यातील दिवसभराच्या ठळक घडामोडी. मिरज पंचायत समितीच्या प्रभारी सभापती म्हणून म्हैसाळचे दिलीप कुमार जयकुमार पाटील यांची नियुक्ती झाली आहे. आज पाटील यांना गटविकास अधिकारी अप्पा सोसरगर यांनी पदभार दिला. सुनीता पाटील यांनी सभापती पदाचा राजीनामा दिल्याने सभापती पद रिक्त झाले होते. आता दिलीप कुमार पाटील हे प्रभारी सभापती म्हणून काम पाहणार आहेत. सध्या मिरज तालुक्यात 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणूक 2020 कामकाजातून महिला, अपंग, गंभीर आजार व 53 वर्षांवरील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना वगळण्यात यावे अशी मागणी मिरज तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन आज तहसीलदारांकडे देण्यात आले. तसेच यावेळी BLO शिक्षकांनाही निवडणूक कामातून मुक्त करावे अशी मागणीही करण्यात आली. राष्ट्रीय गणित दिनानिमित्त वाळवा इंजिनिअरिंग असोसिएशन व सूरज पाटील आयोजित रामानुजन इंटर स्कूल मॅथ्स कॉम्पिटिशन ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातील 55 शाळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान संचलित प्रज्ञा प्रबोधिनी प्रशालेतील इयत्ता 6वी व इयत्ता 7वीच्या गटाने प्रथम क्रमांक मिळवून उज्ज्वल यश संपादन केले आहे. सांगलीतील माधवनगर रोड जकात नाका नजीकच्या शिवोदय नगर येथे प्रत्येक वर्षी साजरा होणारा सार्वजनिक श्री दत्त जयंती उत्सव सोहळा चालू वर्षी रद्द करण्यात आला आहे अशी माहिती संयोजक सुरेश बंडगर महाराज यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सार्वजनिक उत्सव सोहळा रद्द करण्यात आला आहे. मंगळवार दिनांक 29 डिसेंबर रोजी सार्वजनिक स्वरूपात हा दत्त जयंती सोहळा साजरा होणार होता. सांगली जिल्ह्यातील लेखक, कवी आणि साहित्यिकांचा राज्य आणि राज्याबाहेरही नावलौकिक आहे. जिल्ह्यातील अशा साऱ्या विचारधारांच्या साऱ्या साहित्य प्रकारांमध्ये लिहिणाऱ्या लेखकांच्या पुस्तकांचे एक समृद्ध दालन सांगलीत शांतिनिकेतन लोकविद्यापीठ येथे साकारत आहे. जानेवारी महिन्याच्या 2 आठवड्यात या दालनाचे उद्घाटन होणार आहे. जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेर असलेल्या सांगली जिल्ह्यातील लेखक आणि कवींनी या दालनासाठी आपली पुस्तके द्यावीत असे आवाहन करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील ढालगाव येथे जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने हल्ला करून एकाचा खून झाला होता. या खून प्रकरणी सुखदेव बाळकू घागरे वय 50 राहणार पुजारी वस्ती ढालगाव याला जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच 5,000 रुपये दंडही ठोठवण्यात आला आहे. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अरविंद देशमुख आणि सहाय्यक सरकारी वकील आरती देशपांडे यांनी काम पाहिले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. शुभरात्री.